नमस्कार. अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवड्याभरापासून आपल्याला पाहायला मिळत आहे. हा संघर्ष अजून थांबलेला नाही. आता या सत्यानाट्यावरून काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधत ट्विट केला आहे. भाजपनं संविधानाची सर्कस केल्याचा आरोप सुरजेवाला यांनी या ट्विटमध्ये केलेला आहे. भाजपनं संविधानाची सर्कस केली आहे. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांचं जे झालं तेच राजस्थानच्या कृष्णरूपी जनता भाजपच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल असं सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. जेव्हा काँग्रेसकडे बहुमत आहे, सभागृह देखील भरवायचं आहे, तसंच हा अधिकार सरकारचा आहे, तेव्हा भाजपवाले आणि त्यांचे अनुयायी का पाठ दाखवून पळून जात आहेत? दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे? असा सवालही सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केलेला आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.